सणादिवशी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो, त्यामध्ये एक महत्त्वाचा पदार्थ असतो, ती म्हणजे येळवणीची आमटी। चला तर मग आमटी कशी बनवायची ते आपण पाहूया। आज आपण ही आमटी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी अगोदर आपण कांदा भाजून घेऊया। त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे। त्यामध्ये मी अर्धी वाटी कांदा टाकून तो गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे। त्यामध्ये थोडेसे आले आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या कांद्यासोबत आपण भाजून घेणार आहोत। कांदा तुम्ही गॅसवर भाजून घेऊ शकता, त्याने पण आमटीला खूप छान टेस्ट लागते। आता आपला कांदा भाजून तयार आहे, तो एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच तव्यामध्ये बारीक कट केलेले खोबरे आपण गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण भाजलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, भाजलेले खोबरे आणि कढीपत्त्याची पाने मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत। इथे आपले वाटण तयार आहे। आता एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया आणि त्यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट टाकून घेऊया। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 2 चमचे काळा मसाला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करूया। आता मसाला छान मिक्स झाल्यानंतर डाळीमध्ये जे शिल्लक राहिलेले पाणी ओतून घेऊया। येळवणीची आमटी जास्त घट्ट नसते, पातळ असते, त्यामुळे मी त्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। येळवणीची आमटी पातळ असते, इथे आपण एकदा चेक करून पाहूया आमटी घट्टे आहे की पातळ आहे। येथे आमटी मला थोडीशी घट्ट वाटते, त्यामुळे थोडेसे गरम पाणी ॲड करून घेऊया। ही आमटी आपण 9 ते 10 मिनिट मंद गॅसवर उकळून घेणार आहोत। उकळल्यामुळे आमटीमध्ये जे मसाले वापरलेले आहेत त्याचा फ्लेवर आमटीमध्ये उतरतो, त्यामुळे आमटीला खूप छान टेस्ट येते। आता त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया। विशेष म्हणजे येळवणीच्या आमटीशिवाय पुरणपोळीचे जेवण अपूर्णच, त्यामुळे तुम्ही पण करून पहा आणि तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा।